नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पोलीस भरती महत्त्वाचे प्रश्न भाग 76 नंबरचा भाग आपण बघणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 40 महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत आणि या 40 प्रश्नांपैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे येतात कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे। आणि PDF आणि वेगवेगळे स्टडी मटेरियलसाठी आपला YBD अकॅडमी हा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करायचा आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। मित्रांनो, खूपच महत्त्वाचे प्रश्न असल्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघायचा आहे, त्याच्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। चला तर मित्रांनो, प्रश्नांना सुरुवात करूया। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, अमेरिकेतील डेमोक्रेटिक पार्टीचे निवडणूक चिन्ह कोणते होते? यापैकी कोणते चिन्ह होते? हत्ती, गाढव, चरखा यापैकी नाही, असे चार पर्याय दिलेले आहेत। तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गाढव हे चिन्ह होते। या ठिकाणी 2 नंबरला आहे, 17व्या बिहार विधानसभेतील सदस्यांची संख्या किती होती? तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 243 ही सदस्य संख्या होती। 17व्या बिहार विधानसभेतील सदस्यांची संख्या 243 होती, महत्त्वाचा प्रश्न आहे। या ठिकाणी 3 नंबरचा प्रश्न आहे, पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देशात केव्हा लागू झाले? तर या ठिकाणी उत्तर आहे 1986 साली लागू झालेले आहे, महत्त्वाचा असा प्रश्न आहे। या ठिकाणी 4 नंबरचा प्रश्न आहे, ICC ने नुकतीच घोषित केलेल्या दशकातील पुरस्कारातील सर्वोत्तम खेळ भावनेचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3 म्हणजेच महेंद्रसिंग धोनी यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। या ठिकाणी बघूया 5 नंबरचा प्रश्न, 29 ऑक्टोबर 2020 मध्ये निधन पावलेले केशुभाई पटेल यांनी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळलेले आहे? तर कोणत्या राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळलेले आहे? तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गुजरात राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळलेले आहे, महत्त्वाचा असा प्रश्न आहे। या ठिकाणी 6 नंबरचा प्रश्न आहे, ब्रिक्सच्या 12व्या शिखर परिषदेचा यजमान देश कोणता आहे? कोणता आहे ब्रिक्सच्या 12व्या शिखर परिषदेचा यजमान देश? तुमच्या समोर 4 पर्याय दिलेले आहेत। तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, रशिया हा यजमान देश आहे। या ठिकाणी बघूया 7 नंबरचा महत्त्वाचा असा प्रश्न, देशातील पहिले फुलपाखरू उद्यान कोणत्या राज्यात आहे? कोणत्या राज्यामध्ये आहे देशातील पहिले फुलपाखरू उद्यान? कोणत्या राज्यामध्ये आहे? तुमच्यासमोर 4 पर्याय दिलेले आहेत। तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आसाम या राज्यामध्ये आहे देशातील पहिले फुलपाखरू उद्यान केंद्र। 8 नंबरचा प्रश्न आहे, अयोध्या राम मंदिराचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केव्हा करण्यात आले? केव्हा करण्यात आलेले आहे? तुमच्यासमोर 4 पर्याय दिलेले आहेत। तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 5 ऑगस्ट 2020 रोजी अयोध्या राम मंदिराचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे, 5 ऑगस्ट 2020 रोजी। या ठिकाणी 9 नंबरचा प्रश्न आहे, जगातील पहिले पोस्टल स्टॅम्प कोणी सुरू केले? पोस्टल स्टॅम्प कोणी सुरू केले आहे जगातील पहिले? तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सर रोलँड हिल यांनी हे सुरू केलेले आहे, महत्त्वाचा असा प्रश्न आहे। 10 नंबरचा प्रश्न आहे, कोरोना संकटात सार्वत्रिक निवडणूक घेणारे पहिले राज्य कोणते? कोणते राज्य आहे कोरोनाच्या संकटामध्ये सार्वत्रिक निवडणूक घेणारे पहिले राज्य? तुमच्यासमोर 4 पर्याय दिलेले आहेत। तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बिहार हे राज्य पहिले राज्य ठरलेले आहे। या ठिकाणी बघूया 11 नंबरचा महत्त्वाचा असा प्रश्न, महाराष्ट्रात किती व्याघ्र प्रकल्प आहेत? किती व्याघ्र प्रकल्प आहेत महाराष्ट्रामध्ये? तुमच्यासमोर 4 पर्याय दिलेले आहेत। तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 6 व्याघ्र प्रकल्प आहेत महाराष्ट्रामध्ये, लक्षात ठेवायचे आहे। या ठिकाणी 12 नंबरचा प्रश्न आहे, ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? 4 पर्याय दिलेले आहेत, यापैकी कोणत्या क्षेत्रासाठी ग्रॅमी पुरस्कार दिला जातो? तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, संगीत या क्षेत्रामध्ये दिला जातो ग्रॅमी पुरस्कार, महत्त्वाचा प्रश्न आहे। या ठिकाणी 13 नंबरचा प्रश्न आहे, ईमेलचा शोध कोणी लावला? कोणी लावलेला आहे ईमेलचा शोध? तुमच्यासमोर 4 पर्याय दिलेले आहेत, उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे। तर या ठिकाणी उत्तर आहे रे टॉमलिन्सन यांनी हा शोध लावलेला आहे, ईमेलचा शोध, महत्त्वाचा प्रश्न आहे। या ठिकाणी 14 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण केंद्रीय कृषी मंत्री आहेत? यापैकी कोण केंद्रीय कृषी मंत्री आहेत? तुमच्यासमोर 4 पर्याय दिलेले आहेत। तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नरेंद्र सिंह तोमर हे खालीलपैकी केंद्रीय कृषी मंत्री आहेत, लक्षात ठेवायचे आहे। या ठिकाणी बघूया आपण 15 नंबरचा प्रश्न, 2019 मधील नोबेल शांतता पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? 2019 मध्ये नोबेल शांततेचा पुरस्कार, या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत। तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अबी अहमद यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे 2019 मध्ये। या ठिकाणी 16 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी अचूक जोडी कोणती आहे? यापैकी अचूक जोडी कोणती आहे? तुमच्यासमोर 4 पर्याय दिलेले आहेत। तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कलम 373 प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा, याच्यामध्ये ही जोडी अचूक आहे, लक्षात ठेवायचं आहे। या ठिकाणी 17 नंबरचा प्रश्न आहे, देश व राजधानी यातील अयोग्य जोडी ओळखा, अयोग्य जोडी ओळखायची आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, संयुक्त अरब अमिरात
दुबई ही अयोग्य जोड़ी आहे। या ठिकाणी बघूया आपण 18 नंबरचा महत्त्वाचा प्रश्न। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू म्हणून जन्माला आलो नाही तर हिंदू म्हणून मरणार नाही अशी प्रतिज्ञा 23 ऑक्टोबर 1935 मध्ये कुठे घेतलेली आहे? तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत, तर या ठिकाणी तुम्हाला उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, येवला येथे ही शपथ घेतलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी। या ठिकाणी 19 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वायसरायने तैनाती फौजेचा अवलंब केलेला आहे? कोणत्या वायसरायने? तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत, तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, लॉर्ड वेलसीने तैनाती फौजेचा अवलंब केलेला आहे। या ठिकाणी बघूया 20 नंबरचा प्रश्न, आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण होते? आरबीआयचे पहिले गव्हर्नर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सर ऑसबर्न स्मिथ हे आरबीआयचे पहिले गव्हर्नर होते। आणि 2 नंबरला हे सर ऑसबर्न हे एक ब्रिटिश होते आणि पहिले गव्हर्नर होते। आणि 2 नंबरला होते सी डी देशमुख हे पहिले भारतीय गव्हर्नर होते आणि ब्रिटिश गव्हर्नर सर ऑसबर्न होते। आणि सी डी देशमुख हे पहिले भारतीय गव्हर्नर होते आणि सर ऑसबर्न हे पहिले ब्रिटिश गव्हर्नर होते, लक्षात ठेवायचा आहे, महत्त्वाचा असा प्रश्न आहे। या ठिकाणी 21 नंबरचा प्रश्न आहे, जागतिक संघटना व मुख्यालय यातील अयोग्य जोडी ओळखा। यातील अयोग्य जोडकी ओळखायची आहे, जागतिक संघटना आणि मुख्यालय दिलेले आहेत, यातील अयोग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 3, आशियाई विकास बँक काठमांडू ही चुकीची जोडी आहे। या ठिकाणी 22 नंबरचा प्रश्न आहे, द पॅराडॉक्सिकल प्राईम मिनिस्टर या चर्चित पुस्तकाचे कर्ते खालीलपैकी कोण आहेत? या पुस्तकाचे कर्ते तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत, तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, शशी थरूर या पुस्तकाचे कर्ते आहेत। या ठिकाणी 23 नंबरचा प्रश्न आहे, दगडी कोळसा उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते? कोणते राज्य आहे दगडी कोळशामध्ये अग्रेसर असलेले राज्य? तुमच्यासमोर चार पर्याय आहेत, तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, छत्तीसगड हे दगडी कोळशामध्ये अग्रेसर असलेले राज्य आहे, महत्त्वाचा असा प्रश्न आहे। या ठिकाणी 24 नंबरचा प्रश्न आहे, भारताच्या दक्षिणेस काय आहे? हिंदी महासागर, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, तांबडा समुद्र, असे चार पर्याय दिलेले आहेत, तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हिंदी महासागर आहे भारताच्या दक्षिणेला, महत्त्वाचा असा प्रश्न आहे। या ठिकाणी 25 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमाने नागरिकांना समानतेची संधी दिलेली आहे? कोणत्या कलमामध्ये नागरिकांना समानतेची संधी दिलेली आहे? तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2 म्हणजे कलम 16 मध्ये नागरिकांना समानतेची तरतूद केलेली आहे, महत्त्वाचा असा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे। या ठिकाणी 26 नंबरचा प्रश्न आहे, सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाचे गुरुत्वाकर्षण सर्वाधिक आहे? कोणत्या ग्रहाचे सर्वात जास्त गुरुत्वाकर्षण आहे? तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गुरु या ग्रहाचे सर्वात जास्त गुरुत्वाकर्षण आहे, लक्षात ठेवायचे आहे, महत्त्वाचा असा प्रश्न आहे। या ठिकाणी आपण बघूया 27 नंबरचा प्रश्न, वीराव हे आदिवासी लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? हे एक आदिवासी लोकनृत्य आहे आणि ते कोणत्या राज्याचे आहे? तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत, तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मिझोरम या राज्याचे लोकनृत्य आहे। हे आदिवासी वीराव हे लोकनृत्य मिझोरम राज्याचे आहे, महत्त्वाचा असा प्रश्न आहे। या ठिकाणी बघूया आपण 28 नंबरचा प्रश्न, 1885 मध्ये उमेशचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कोठे पार पडलेले आहे? नागपूर, कानपूर, मुंबई, कोलकाता, असे चार पर्याय दिलेले आहेत, तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3 म्हणजेच मुंबई येथे हे अधिवेशन पार पडलेले आहे 1885 मध्ये उमेशचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सभेचे अधिवेशन मुंबई येथे पार पडलेले आहे, महत्त्वाचा असा प्रश्न आहे। या ठिकाणी 29 नंबरचा प्रश्न आहे, वाहन चालकास पाठीमागील रहदारी व्यवस्थित दिसावी यासाठी वाहनांना कोणते आरसे वापरतात? तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत, तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच बहिर्वक्र आरसे वापरतात, लक्षात ठेवायचा आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे। 30 नंबरचा प्रश्न आहे, सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला खंड कोणता आहे? ऑस्ट्रेलिया, आशिया, आफ्रिका, अँटार्क्टिका, असे चार पर्याय दिलेले आहेत, तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आशिया हे सर्वाधिक क्षेत्रफळ असलेले खंड आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे। या ठिकाणी 31 नंबरचा प्रश्न आहे, सरहुल हा प्रादेशिक सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? सरहुल हा प्रादेशिक सण, तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत, तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, झारखंड या राज्यामध्ये सरहुल हा प्रादेशिक सण साजरा केला जातो। या ठिकाणी 32 नंबरचा प्रश्न आहे, भारतात संघराज्याच्या कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने केलेली आहे? तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत, तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1935 या सुधारणा कायद्यानुसार भारतात संघराज्याच्या कोर्टाची स्थापना करण्यात आलेली आहे 1935 च्या सुधारण्याच्या कायद्यानुसार, लक्षात ठेवायचे महत्त्वाचा प्रश्न आहे।
या ठिकाणी 33 नंबरचा प्रश्न आहे, खालील कोणती समिती बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी चौकशी समिती होती, कोणती समिती होती? तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4 म्हणजे लिब्राहाव आयोग ही समिती होती, महत्त्वाचा प्रश्न आहे। या ठिकाणी 34 नंबरचा प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे, कोणता आहे यापैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश? तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत, तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लडाख। लडाख हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे, लडाख लक्षात ठेवायचं आहे। या ठिकाणी 36 नंबरला आहे, केरोसिनचे भंजन करून कोणते कृत्रिम वायू इंधन निर्माण होते किंवा तयार होते? तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ऑइल गॅस तयार होतो, लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचा असा प्रश्न आहे। या ठिकाणी 37 नंबरचा प्रश्न आहे, प्रकाश संश्लेषण क्रियेत हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रूपांतर ऊर्जेमध्ये करतात, कोणत्या कारणाने करतात? तर तुम्हाला उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करतात, लक्षात ठेवायचे आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे। या ठिकाणी 38 नंबरचा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजे काय म्हणतात? त्या निधीला तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत, तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, CRR असे म्हटले जाते, महत्त्वाचा प्रश्न आहे। या ठिकाणी बघूया आपण 39 नंबरचा महत्त्वाचा प्रश्न, भारतीय संविधानामध्ये महाविभागाची तरतूद कोणत्या देशाच्या कोणत्या घटनेवरून घेण्यात आलेली आहे, कोणत्या घटनेवरून घेण्यात आले, कोणत्या देशाच्या? तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अमेरिका देशाच्या घटनेवरून घेण्यात आलेली आहे महाविभागाची ही तरतूद, लक्षात ठेवायचा आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे। शेवटचा प्रश्न आहे, संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष कोण होते, कोण होते संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष? तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष होते। मित्रांनो, हे सर्व प्रश्न तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करायचं आहे। आणि PDF आणि वेगवेगळ्या स्टडी मटेरियलसाठी आपला YBD अकॅडमी हा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करायचा आहे, तुम्हाला त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करायचा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।